रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे. सुंदर अति ध्यान उभे विटी बेरी कर कटावरी ठेवून या, तुळशी आरगडा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. तर बघा, आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे तो श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी असणार आहे. तर श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी मी पोशाख बनवून घेतलेला आहे. तर तो पोशाख मी संपूर्ण एक साडीमध्ये बनवलेला आहे. तर ती साडी कशी आहे ते मी तुम्हाला बाजूमध्ये दाखवत चालत आहे. आणि पोशाख कसा बनवून घ्यायचा तो देखील शाही मस्तानी पोशाख. शाही मस्तानी साडी जशी आपली येते, आपण जी नवरीची ब्रायडलची शिवून घेतो साडी, त्या पद्धतीत मी श्री विठ्ठलासाठी धोती आणि रुक्मिणी मातेसाठी साडी असा संपूर्ण पोशाख मी तयार करणार आहे. तर संपूर्ण पोशाख बनवण्यासाठी मला पूर्ण एक साडी संपूर्ण अशी लागणार आहे. तर आपण बघूया पोशाख कसा बनवायचा. एकदम डिटेल मध्ये माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर हा जो व्हिडिओ आहे पोशाखचा तो पूर्ण एंडिंग पर्यंत बघा, की जेणेकरून तुम्हाला देखील पोशाख शिवता येणार आहे घरच्या घरी राहून. आणि देवाचे बघा, जर मूर्तीवरून तुम्हाला माप घ्यायचं असेल आणि माप कसं घ्यायचं हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल, तर मी माप कसं घ्यायचं यावर स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. आणि माप घेतल्यानुसार आपण त्याची कटिंग आणि स्टिचिंग कशा पद्धतीने करू शकतो हे देखील मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. माझ्या माहेरी विठ्ठल मंदिर जे बनलेलं आहे त्याला 12 वर्ष कम्प्लीट झालेले आहेत, एक तप पूर्ण झालेला आहे. आणि त्यानिमित्त खूप मोठा असा सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर त्यासाठीच आपण हे वसंत पंचमीच्या दिवशी देवाला पोशाख लागत असतो. तर व्हिडिओ जो आहे हा खूप उशिरा मी अपलोड करते, कारण वेळच मिळत नाहीये. पण पोशाख मी बनवून देवाला दिला आणि तो मूर्तीवर घातल्यावर कसा दिसतोय हे देखील मी तुम्हाला बाजूमध्ये दाखवत चालत आहे. तर आपण संपूर्ण पोशाख अगदी डिटेलमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओला खरंच कुठं स्किप नका करू, पूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर बघा, अशी स्वस्तिक मध्ये आपली साडी आहे, स्वस्तिकची डिझाईन आहे संपूर्ण साडीवरती. तर आपण ही जी साडी आहे ती संपूर्ण अशी मोकळी करणार. बघू शकता साडी एकदम मस्त काठा पदराची आहे, एक बाजूला मोठा काठ आणि एक बाजूला छोटा काठ आहे. तर आपण मोठ्या काठाकडून बरोबर उंची प्लस 1.5 ते 2 इंच घेणार आणि संपूर्ण साडी आपण उंचीच्या मापानुसार कट करणार आहेत. हा जो काही मोठा काठ आहे तो आपण कट केला बरोबर. आत्ता आपल्याला रुक्मिणीसाठी आपण ही साडी कट केलेली आहे बघा. तर ही 2.25 मीटर मी साडी कट करून घेतलेली आहे. हिला वरून अशी फोल्ड, तसंच साईडने अशी फोल्ड करायचं आहे, म्हणजे ही आपली साडी झाली रुक्मिणी मातेची. आता हे जे आहे ते श्री विठ्ठलासाठी धोती आहे. धोतीसाठी मी 20x20 चे 2 चौकोन कट केलेले आहेत. अशा पद्धतीने धोतीसाठी 20x20 चे 2 चौकोन कट झाले. आता आपण परत उरलेला जो काही कापड आहे त्याला एकदा फोल्ड केलं, अजून परत आपण त्याला फोल्ड करणार आहे, की जेणेकरून आपले 8 इंचाची फोल्डेड घडी इथं भरायला हवी. मग 8 इंच बरोबर येते का मोजून मी चेक करते. आणि उंचीला आपल्याला 16 ते 16.5 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी माप मोजून घेतले. खूप सोपं आहे पोशाख बनवायला, फक्त लक्षात असायला हवं म्हणजे तुम्हाला देखील सोपं जाणार आहे. आता आपण बंदगडी मोकळी केलेली आहे. वरती आपण गळा रुंदी घेणार 3 ते 3.5 इंच, गळा उंचीला आपण क्रॉसमध्ये घेणार 4.5 इंच, 4 ते 4.5 इंच आपण उंचीला असा गळा घेतला क्रॉसमध्ये आणि व्ही शेपमध्ये कट केला. शोल्डरकडून बघा, आपण 1 इंचावरून असं क्रॉस कट केलेलं आहे स्लीव्ज लावण्यासाठी. बॅक आणि फ्रंट आपले हे दोन्ही पार्ट टॉप पार्टचे तयार झाले, आपण यांना जसं आहे तसंच तयार करणार. आता टॉपसाठी आपण बाह्या कट करणार 32 इंच लांबीला आणि 6 इंच रुंदीला घेणार, म्हणजे तयार इंच ती बरोबर 5 इंच येणार आहे तयार झाल्यावरती. तर काठ खूप सुंदर आहे म्हणून मी काठावरतीच बाह्यांची कटिंग करत आहे. तर मी तोच मोजलेला कापड डबल केला आणि अशा पद्धतीने ह्या बाजूला 6 इंच मोजत खाली तसंच वर आपण बरोबर एकच लाईनमध्ये याला सरळ असं कट करणार आहेत. तर आपल्या इथं बरोबर श्री विठ्ठलाच्या टॉप पार्टसाठी आपण ह्या बाह्या कटिंग करून घेतल्या. तर उंचीला बाह्यांची जी उंची आहे ती खूप जास्तीची आहे, कारण मूर्तीला असं गोल गोल गुंडाळावे लागतात बाह्या, म्हणून त्यांना खूप जास्त मोठ्या घ्याव्या लागतात. ठीक आहे, टॉपवरती आपण बाह्या ठेवून देणार असं बरोबर. टॉप, धोती पार्ट आणि बाह्या ह्या अशी आपली कटिंग झालेली आहेत.
आता आपण ही जी धोती कट केलेली आहे, धोतीसाठी आपण चौकोनच घेतलेले आहेत, एकदम सिंपल चौकोन आहेत। तर त्याला एका बाजूला आपल्याला काट लावायचा आहे। एक बाजूला तर ऑलरेडी काट आहेच मोठा, तर एका बाजूला आपण हा जो काही छोटा साईडचा काट आहे तो आपण कट करणार। एकावर एक ठेवत आपण दोन कट करून घेणार सारख्या मापाचे। आता आपले हे जे काट कट झालेले आहेत ते आपण यांना अशा पद्धतीने इथं असे अटॅच करणार आहेत। तर बघू शकता तुम्ही, आपण असे काठ हे अटॅच करून घेणार की जेणेकरून दोन बाजूला आपल्याला ह्या कापडला काठ हवा आहे। तर सेमच पद्धतीने मी हा जो काही काट आहे तो जोडून घेतलेला आहे एकाच दिशेला। आता आपण इथं काय करणार आहेत, बरोबर पट्टा जो आहे श्री विठ्ठलाच्या कमरेतला पट्टा, तो आपण ह्या गोंड्यांवरती कट करणार। साडीचा पदरकडचा जो भाग आहे त्याला छानपैकी गोंडे आलेले आहेत, आणि कमरेतला पट्टा जो आहे तो 40 इंच लांबीला आणि रुंदीला असणार आहे 6 इंच। तर मी 20 इंच मोजलेला आहे आणि 20 चा डबल 40 आपण आपलं हे इथं करून घेतलेलं आहे। तर मी 40 इंच लांबीचा पट्टा बनवायला दोन पार्टमध्ये कट करणार, म्हणजे कमरेतला पट्ट्याला आपण मध्ये जॉईंट देणार आहेत, कारण दोन्ही बाजूला गोंडे यायला हवे, म्हणजे देवाचं पोशाख आपण ज्यावेळी देवाचा अंगार घालणार तेव्हा छानपैकी असे मस्त गोंडे असे छान असे दिसतील, म्हणून आपण असं कट केलेलं आहे। ठीक आहे, आता इथं आपण असा जॉईंट दिला म्हणजे तो झाला असा अखंड तयार। आणि आजूबाजूला मी लेस देखील लावून घेणार आहे। साडीमध्ये हिरव्या रंगाचे आणि निळ्या रंगाचे आणि गोल्डन रंगाचे असे तीन रंगाचे स्वस्तिक आहेत। साडी आहे गुलाबी रंगाची, तर मी याला हिरव्या रंगाची लेस लावलेली आहे। आता ही जी काही साडी शिल्लक आहे, उरलेली साडी, तिला मी अशा पद्धतीने घेतली आणि मस्त छान अशी छोटीशी प्लेट घेतलेली आहे। फक्त 3 इंचाची प्लेट येईल एवढ्या रुंदीची मी इथं प्लेट घेतली। प्लेट घेतल्यानंतर आपल्याला मोजायचं आहे उंची किती आहे आपल्या साडीची, तेवढं मी मार्किंग केलं चॉकने आणि असं एक निशाण बनवून घेतलेलं आहे। आता आपण काय करणार आहे, तिथं प्लेट एकदम छानपैकी अशी प्लेट घ्यायची आहे आणि आपल्याला आता इथं बरोबर झिगझॅगमध्ये प्लेट बनवायचे आहेत, म्हणजेच आपण शाही मस्तानीचा पट्टा इथं तयार करणार आहेत। असं झिगझॅग झिगझॅग करत आपण बरोबर उंची जिथपर्यंत आहे, आणि ह्यासाठी बघा कारण लहान माप आहे, मूर्ती छोटीशी आहे, मस्त जी आहे आपली साडीची उंची ती आपल्याला 18 इंचापर्यंत घ्यायची आहे। तयार 18 ते 17 इंच आपण येऊ देणार, म्हणजे 17.5 ते 18 इंच आपण येऊ देणार आहेत तयार, म्हणून आपण 3 इंच रुंदीला प्लेट घेतलेली आहे, म्हणजेच आपली जी मिरी आहे मिऱ्यांचा जो पार्ट आहे ते आपण 3 इंच रुंदीला घेतलेला आहे। बघा एकदम मस्त अशा झिगझॅगमध्ये प्लेट बनल्या, वाव किती छान दिसत आहे ना, मला तर खूपच आवडल्या। आणि सर्वच गावकरींना खूप छान असा हा पोशाख आवडलेला आहे, माझ्या माहेरच्या सगळ्याच लोकांना खूप एकदम भारी असा हा पोशाख एकदम छान असा आवडलेला आहे। तसा देवाला देखील खूप सुंदर हा पोशाख दिसतोय। ठीक आहे, उंचीच्या मापानुसार मी कट केलं आणि हा एक्स्ट्राचा काट कट केला इथं स्क्वेअर पाडण्यासाठी। चौकोन असा बनवत आपण इथं अशा पद्धतीने स्टिचिंग करणार आहेत। आहे तसं जे आपण स्टिच करणार तो पट्टा मी बाजूला ठेवला। आता ही श्री विठ्ठलाची धोती आहे, दोरेधागे मी कट करते, मी क्लासच्या ज्या लेडीज आहेत माझ्या त्यांच्या मदतीने हे पार्ट अटॅच करून घेते। ठीक आहे, म्हणजेच मग मी तुम्हाला इथं बसूनच दाखवू शकते। आता हा जो काही कॉर्नर आहे, कॉर्नरवर बघा एक प्लेट घेतली, अजून एक घेतली, मोठ्या मोठ्या मी 2 ते 3 प्लेट घेतलेल्या आहेत, म्हणजे 3 प्लेट घेतल्या बघा मी। तिन्ही प्लेट घेतल्यानंतर आपण तिथं पिना अटॅच करणार आहेत। आता दुसऱ्या बाजूने देखील त्याच कॉर्नरवरती इथं 3 प्लेट घेतल्या, ह्या बाजूला 3 आणि त्या बाजूला 3, म्हणजे बघा काट जो आपण जॉईंट केला तो काट बरोबर ऑलरेडीचा काट इकडे होता आणि दुसरा काट लावलेला तिकडे आला, असा आपला एक पाय आपण इथं तयार केला। त्याची देखील आपल्याला रुंदी चेक करायची आहे, रुंदीला किती येतोय हे आपल्याला मोजून बघायचं आहे। तर आपल्याला 10 ते 11 इंच ते हवंय, बरोबर तेवढा आपला आलेला आहे। इथं आपण स्टिच करणार, आता दोन्ही पाय आपण अशा पद्धतीने स्टिच करणार। आता ते स्टिचिंगला दिले तोपर्यंत आपण इथं विठ्ठल आपल्या रुक्मिणी मातेचं ब्लाऊज कट करणार आहेत। डबलमध्ये मी घडी घातली, उंचीला आपल्याला
सात साडेसहा इंच तर आपण साडेसात ते आठ इंच घेतलेला आहे. अडीच इंच गळा रुंदी, अडीच इंच गळा उंचीला छानपैकी गोलाकार दिला आणि कट केलेला आहे. आता आपण ब्लाऊज कट केलं रुक्मिणी मातेचं आणि ब्लाऊजला अस्तर लावत आपण असं संपूर्ण अटॅच करणार आहेत. बघा, अस्तरचा कापड देखील मी हाच वापरमध्ये घेणार आहे. खालून स्टिचिंग केल्यानंतर फोल्ड आपण त्याला करून घेणार. आता हा जो काही अजून कापड आपला शिल्लक आहे याच्यात आपण स्लीव्ज कट करणार आहेत. आता उरलेला जो प्लेन कापड होता, बघा, खालच्या वरच्या काठाचा वापर झाला म्हणून उरलेल्या कापडला मी काय केलं, फोल्ड करत एका बाजूला हिरव्या रंगाची जी लेस होती गोंड्यांची ती मी लावलेली आहे आणि आता याच्या परत मी झिगझॅगमध्ये पट्टा बनवत आहे. तर आता हा पट्टा आपला कोणासाठी असणार आहे बरं? तर हा आहे आपल्या श्री विठ्ठलासाठी. विठ्ठलाच्या धोती साठी आपण हा जो आहे तो शाही मस्तानीचा पट्टा आपण इथं तयार करून घेणार आहेत. प्लेनमध्ये आता कसं झालं, आपल्याकडे काठ अवेलेबल नाही आहे. संपूर्ण जो साडीचा काठ होता खालचा तसाच वरचा पूर्णपणे काठ आपला वापरला गेलेला आहे म्हणून प्लेन कापडला मी इथं लेस लावून घेतलेली आहे आणि छानपैकी समस्त झिगझॅगमध्ये पट्टा मी इथं तयार करून घेणार. इथं देखील आपण स्क्वेअर बनवणार आहेत आणि उरलेलं कापड असं आपल्या एक्स्ट्राचं कट करणार आणि छानपैकी आपण इथं देखील स्टिचिंग करणार आहेत. उंचीच्या मापानुसारच आपल्याला कट करायचं आहे. ठीक आहे, अशी आपली प्लेट बाहेर आलेली आपण आतमध्ये टाकून घेतलेली आहे. आता ह्या दोन्ही, बघा, दोन्ही पाय जे होते ते असे आपण एकावर एक ठेवत असे जोडणार आणि हा जो काही पट्टा आहे तो पट्टा आपण असा फोल्ड करत बरोबर मध्ये असा अटॅच करणार आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने आता यांना मी इस्त्री करून घेतलेली आहे. छानपैकी झिगझॅग जे पट्टे होते त्यांच्यावर मी इस्त्री केली आणि आता हा धोतीचा पट्टा त्याला नेफासुद्धा आपण लावणार आहेत. ते मी बाजूला ठेवते आणि आता आपण रुक्मिणी मातेच्या साडीवरती हा जो काही पट्टा आहे तो आपण कसा अटॅच करणार आणि कुठं किती इंचावरून अटॅच करायचा आहे हे दाखवते. इथं बघा, 7 इंचावरती मी मार्किंग केलेली आहे. खाली देखील मी 7 इंचावर मार्किंग करत असं बरोबर वरून तर खालीपर्यंत एक लाईन मार्किंग करते आणि इथं आपण हा जो काही झिगझॅग पट्टा आहे आपला हा असा अटॅच. आता आपण हा पट्टा अटॅच झाला का नेफा देखील मी लावणार आहे आणि सर्व ठिकाणी मी बन देखील लावून घेतलेले आहेत. तर फायनली आपला हा जो पोशाख आहे श्री विठ्ठलाचा आणि रुक्मिणी मातेचा अशा पद्धतीने आपल्या समोर तयार झालेला आहे. तर उरलेल्या कापडमध्ये मी मुक्ताबाईसाठी देखील पोशाख बनवलेला आहे आणि ज्ञानेश्वर माऊली तसंच तुकाराम महाराजांसाठी देखील आपण छोटे छोटे रुमाल असे बनवून घेतलेले आहेत. बघू शकता किती सुंदर असा लुक आपल्या ह्या पोशाखला आलेला आहे आणि देव देखील आपला खूप सुंदर असा दिसतोय. तर मैत्रिणींनो, शेवटपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आजचा हा पोशाख तुम्हाला कसा वाटला, श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी बनवलेला, आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ सोबत. धन्यवाद.